जगभरामध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे कोरोना. आणि त्यावर सध्या संशोधनही सुरू आहे. कोरोना हा एक व्हायरस नसून व्हायरसेसची फॅमिली आहे, आणि त्याचे चुलत भाऊ म्हणजे सार्स किंवा मर्स याचे व्हायरसेस आहे हे आतापर्यंत आपल्याला कळलंय. आपण हे बीबीसीच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले नसेल, पाहिलं तर आत्ताच्या आत्ता आमच्या बीबीसीच्या युट्यूब चॅनलवर जा आणि हा व्हिडिओ पहा. नमस्कार, मी अनघा पाठक, तुम्ही पाहताय बीबीसी मराठी. आणि आजचा ताजा तवाना तडकता भडकता प्रश्न आहे की या कोरोना व्हायरसच्या फॅमिलीचा शोध किंवा पहिल्या कोरोना व्हायरसचा शोध कोणी लावला? उत्तर पहा व्हिडिओ. स्कॉटलंड मधल्या एका बस ड्रायव्हरच्या मुलीनी पहिल्यांदा मानवी शरीरात कोरोना प्रजातीच्या व्हायरसचं अस्तित्व शोधून काढलं होतं. खर तर या मुलीने 16व्या वर्षी शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्याचं नाव होतं डॉक्टर जून अल्मेडा. आणि व्हायरस रिसर्च आणि इमेजिंग या क्षेत्रात आपण काहीतरी भव्यदिव्य करून दाखवावं अशी त्यांची लहानपणापासूनच इच्छा होती. आज इतक्या वर्षानंतर जेव्हा COVID-19 या आजाराने पूर्ण जगाला पछाडलंय, तेव्हा त्यांचं संशोधन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. COVID-19 या आजाराला कारणीभूत ठरणारा कोरोना व्हायरस जरी नवा असला तरी हा व्हायरस त्याच फॅमिलीतनं येतो ज्याचा शोध जून अल्मेडा यांनी 1964 साली लंडनमधल्या सेंट थॉमस हॉस्पिटलच्या लॅबमध्ये लावला होता. व्हायरोलॉजिस्ट जून अल्मेडा यांचा जन्म 1930 साली स्कॉटलंडमधल्या ग्लास्को इथल्या एका अतिशय सामान्य कुटुंबात झाला होता. 16व्या वर्षी त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि ग्लास्गो शहरातच एका लॅबमध्ये टेक्निशियनची नोकरी धरली. पुढे त्या लंडनला गेल्या. त्यानंतर 1954 साली त्यांनी व्हेनेझुएलातले एक कलावंत एन्रिके अल्मेडा यांच्याशी लग्न केलं. पुढे लग्नानंतर हे जोडपं आपल्या लहान मुलीसकट कॅनडामधल्या टोरांटो शहरात गेलं. टोरांटोमधल्या ओंटारियो कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये जून अल्मेडा यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने व्हायरसचा अभ्यास करायचं स्किल विकसित केलं. व्हायरस खरं तर अतिशय छोटा असतो, अतिसूक्ष्म. मग त्याचा फोटो किंवा चित्र कसं मिळवणार किंवा कसं काढणार, पण त्याचंही सोपं तंत्र जून अल्मेडा यांनी विकसित केलं. वैद्यकीय क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक जॉर्ज विंटर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की जून यांच्या अभ्यासाचं महत्व लवकरच लंडनच्या लक्षात आलं आणि म्हणूनच लंडनमधल्या सेंट थॉमस हॉस्पिटल अँड मेडिकल स्कूलने आपल्यासोबत काम करण्याचा प्रस्ताव 1964 साली जून यांना दिला. हे तेच हॉस्पिटल आहे जिथे COVID-19 संसर्ग झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना ठेवण्यात आलं होतं. कॅनडाहून परतल्यानंतर डॉक्टर जून यांनी डॉक्टर डेव्हिड टायरल यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. डॉक्टर टायरल त्यावेळेस साध्या सर्दी पडशावर काम करत होते आणि यासाठी त्यांच्या टीमने अनेक ठिकाणहून नाकातून जो म्युकस गळतो त्याचे सॅम्पल्स जमा केले होते. यातल्या सगळ्याच सॅम्पल्समध्ये, ऑलमोस्ट सगळ्या सॅम्पल्समध्ये त्यांच्या टीमला आणि डॉक्टर टायरल यांना साध्या सर्दी पडशाचेच व्हायरस दिसले, पण एक सॅम्पल होतं B0H14. हे सॅम्पल इतर सगळ्या सॅम्पल्सपेक्षा वेगळं होतं. हे सॅम्पल इंग्लंडमधल्या एका बोर्डिंग स्कूलमधल्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलं होतं. यातला व्हायरस मात्र थोडा वेगळा होता. एक वेगळं सॅम्पल आपल्या समोर आलंय हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर टायरल यांनी ठरवलं की याची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने टेस्ट करावी आणि हे करताना यातल्या माहितगार डॉक्टर जून अल्मेडा यांची मदत घ्यावी. हे सॅम्पल त्यांनी डॉक्टर जून यांच्याकडे पाठवलं. डॉक्टर जून यांनी ते बारकाईने अभ्यासलं आणि सांगितलं की हा व्हायरस साधा इन्फ्लुएन्झा व्हायरस सारखा नाही, हा व्हायरस वेगळा आहे. पुढे जाऊन यालाच त्यांनी कोरोना व्हायरस असं नाव दिलं. या व्हायरस सारखेच काही कण त्यांना उंदरांमध्ये आढळणारा हेपेटायटिस आणि कोंबड्यांमध्ये आढळणारा ब्रॉन्कायटिस यासारख्या संसर्गजन्य रोगांमध्ये सापडले होते. या नव्या व्हायरसचा अभ्यास करून त्यांनी जो पहिला रिसर्च पेपर सबमिट केला तो फेटाळण्यात आला आणि त्याला कारण मस्त गमतीशीर दिलं. त्यांचं असं म्हणणं होतं की हा व्हायरसचा जो फोटो तुम्ही दिलाय हा इन्फ्लुएन्झा व्हायरसचाच खराब आणि अस्पष्ट फोटो, म्हणजे तुमचा माझा फोटो ब्लर होतो तसा व्हायरसचाही फोटो ब्लर झाला असं त्यांचं म्हणणं होतं. पण पुढे 1965 साली हा फोटो आणि हे संशोधन ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यानंतर 2 वर्षांनी जर्नल ऑफ जनरल व्हायरोलॉजी या मेडिकल जर्नलमध्ये पण हा अभ्यास आणि हा फोटो प्रसिद्ध झाला होता. या व्हायरसची उंच सखल रचना बघूनच या व्हायरसला डॉक्टर टायरल, डॉक्टर जून अल्मेडा आणि सेंट थॉमस मेडिकल संस्थेचे प्रोफेसर जॉन वॉटरसन यांनी कोरोना हे नाव दिलं. पुढे जाऊन जून यांनी लंडन पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरेटची डिग्री घेतली आणि रिटायर होईपर्यंत त्या व्हायरस इमेजिंगच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन व्हायरसेसचा शोध लावत राहिल्या आणि त्याचे पेटंट्सही त्यांनी घेतले. रिटायर झाल्यानंतर जून योग शिकवायला लागले.
2007 साली जून अल्मेडा यांचा मृत्यू झाला, त्यावेळेस त्या 77 वर्षांच्या होत्या. आज 13 वर्षांनी त्यांच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनी त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने मान्यता मिळते. एक उत्तम संशोधक म्हणून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या जातात. आणि आज जगभरात जेव्हा सगळे डॉक्टर्स मिळून सगळे संशोधक मिळून कोरोनाला लढा कसा द्यायचा याचा विचार करतात, त्याचे रस्ते शोधून काढतायत, तेव्हा डॉक्टर जून अल्मेडा यांनी केलेल्या संशोधनाची त्यांना मोलाची मदत होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आवडला असेल तर फॉरवर्ड करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, माझे सहकारी विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित रोज रात्री 8 वाजता आमच्या फेसबुक पेजवर तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतात आणि गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या बाबतीत काय काय घडामोडी घडल्यात तेही सांगतात आमच्या कोरोना पॉडकास्टमध्ये. ते नक्की पहा, तुमचे प्रश्न नक्की विचारा आणि कोरोना संदर्भात इतर काहीही माहिती हवी असतील, असे व्हिडिओ किंवा नवीन लेख हवे असतील तर आमच्या साईटला म्हणजे bbcmarathi.com ला नक्की नक्की भेट द्या. थँक्स.